नमस्कार, मी प्रियांका आपलं सर्वांचं स्वागत करते. तर आज आम्ही आलो आहोत अमेरिकेतील फार्मर्स मार्केट पाहायला. चला तर मग. Hi. Oh, okay. Yeah, if the 30th is the last. Hi. Hi. Get the name. Sunflower Farm from Moxie, Washington. इथे मी कणीस घेतले तर एका कणसाची किंमत $1 आहे, म्हणजे साधारणतः $72 एक कणीस मला मिळालं. इथे हा फ्लॉवरचा स्टॉल दिसत आहे. तर इथं खूप सुंदर आणि कलरफुल अशी फ्लॉवर्स आहेत, बुके आहेत. बुके जर घ्यायचे झाले तर $10, $15, $20 अशा प्राईजमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर इथं सूर्यफूल देखील आहे. एका सूर्यफुलाची किंमत $2, म्हणजे ₹140 वगैरे आहे. त्यानंतर ह्या स्टॉलवरती आम्हाला टमॅटो, बटाटा, कारली, आलं, लसूण आणि आपल्याकडच्या भुईमुगाच्या शेंगा देखील मिळाल्या. त्याचसोबत वेगवेगळ्या प्रकारचे भोपळे आहेत. सध्या हॅलोविनचा सण जवळ आला असल्यामुळे बाजारामध्ये भोपळ्याची मागणी ही खूप जास्त दिसत आहे. कांद्याची पात आणि बीन्स पण 2-3 कलरमध्ये आहेत. $6 एक पाऊंड बीन्स आहेत, म्हणजे साधारणतः 1/2 किलो फरस बी हे ₹420 वगैरे. आणि हे जे दिसत आहेत ते आहेत पोर्टेबल रेस्टरूम, म्हणजे चालतं फिरतं स्वच्छालय. जर तुम्ही अमेरिकेमध्ये राहत असाल तर इथल्या फार्मर्स मार्केटला नक्की भेट द्या, कारण की इथं फ्रेश आणि ऑर्गॅनिक भाज्या मिळतात. दरवर्षी अमेरिकेमध्ये 8,000 जास्त फार्मर्स मार्केट जून ते ऑक्टोबर ह्या कालावधीमध्ये असतात. तुम्ही पाहू शकता की शेतकरी हा आपला शेतमाल व्हॅनमधून घेऊन आला आहे आणि व्हॅनच्या बाजूलाच कॅनोपीमध्ये त्याची खूप सुंदर अशी मांडणी केली आहे. ह्या स्टॉलवरती मला बऱ्याच कलरच्या आणि बऱ्याच प्रकारच्या मिरच्या पाहायला मिळाल्या, जसं की ग्रीन, येल्लो, ऑरेंज, रेड, व्हाईट, ब्राऊनमध्ये बेलपेपर आहेत आणि $4 per lb, म्हणजे साधारणतः ₹280 1/2 किलो ढोबळी मिरची आहे. तर इथं बॅगचा रोल अडकवला आहे, त्यातली बॅग घेऊन तुम्हाला हव्या त्या भाज्या फळं त्यामध्ये घालून त्याचं वजन करून त्याची योग्य तो किंमत देऊन आपण त्या घेऊन जाऊ शकतो. इथं वांगीसुद्धा आहेत, पांढरी वांगी आहेत. त्याचसोबत कांद्याची पात आहे. कांद्यामध्ये तर व्हाईट, येल्लो आणि रेड हे कांदे अवेलेबल आहेत. आणि काकडी आहे. इथं भेंडी आणि लसूण देखील आहे. भेंडी ही $9 per lb आहे, म्हणजे साधारणतः ₹650 1/2 किलो. सुपरमार्केटपेक्षा किंमत जास्त आहे, पण ऑर्गॅनिक भाज्या असल्यामुळे लोकांची मागणी देखील तितकीच आहे. इथे गाजर, मुळा, बीट, शेपू, कोथिंबीर, पालक, चाकवत, सेलरी, लेट्यूस, केल ह्या भाज्या उपलब्ध आहेत. तर प्रत्येक भाजीचा बंच हा $4 each आहे, म्हणजे साधारणतः ₹280 एक पेंडी. कोबी आहे, कॉलीफ्लॉवर आहे. कोबीमध्ये 2 व्हरायटी आहेत, एक ग्रीन अँड पर्पल. आणि बीट, ॲव्हॅकॅडो, बटाटा, स्वीट पोटॅटो, कणीस आहेत. ह्या स्टॉलवरती मला पालेभाज्या देखील मिळाल्या, फ्रूट्स मिळाले आणि बऱ्याच प्रकारच्या मिरच्या देखील इथं आहेत.
सो सर्व काही एकाच ठिकाणी इथे मला मिळालं. आणि मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे इथे प्रत्येक भाजीच्या समोर त्या भाजीच्या किमतीचे लेबल लावले आहेत. इथे भाज्या घेताना किंवा भाज्या घेतल्यावरती बिल करताना लोक एकदम लाईनमध्ये शिस्तीमध्ये सर्व गोष्टी करत आहेत. त्यानंतरचा हा स्टॉल आहे तो म्हणजे चीजचा. अमेरिकन पदार्थामध्ये चीजचं प्रमाण हे जास्त असतं, तर हे होममेड चीज आहे. इथले शेतकरी हे चीज घेऊन विक्रीसाठी आले आहेत. हा बेकरीचा स्टॉल आहे. ध्रुला कुकीज मिळाल्यामुळे तो एकदम खुश आहे. सिक्स कुकीज $16 मिळाल्या, म्हणजे साधारणतः 1150 रुपयाला. सुपर मार्केट पेक्षा थोडं कॉस्टली आहे. बाय बाय. ह्या स्टॉलवरती टॉटिला चिप्स, हमस, पिकल आणि पिटा ब्रेड आहे. तर इथलं जे लोणचे आहे तर त्यामध्ये तेल नसतं आपल्यासारखं, तर पाणी आणि व्हिनेगर असतं. तर लसूण, बीट आणि शेपूचं लोणचं इथं आहे. त्यानंतर ह्या स्टॉलवरती हँडमेड डेकोरेटिव्ह गोष्टी दिसत आहेत. सध्या हॅलोविनचा सण जवळ आल्या असल्यामुळे पमकिनचे डेकोरेशनच्या गोष्टी इथं बरंच पाहायला मिळाल्या. वेगवेगळ्या कलरमध्ये पमकिन आहेत, पिलो कवर, वॉल हँगिंग, टेबल क्लॉथ, हे सर्व ह्या अजिंनी विणलं आहे. आता समर संपून थंडीची चाहूल लागली आहे. तुम्ही पाहू शकता झाडाच्या पानाच्या रंगछटा किती सुंदर दिसत आहेत ते. आणि इथला परिसर देखील खूप स्वच्छ आहे. त्यानंतर हा आहे बॅगचा स्टॉल. वॉटर रेझिस्टन्स बॅग आहेत. ॲक्च्युली सियाटलच्या वेदरला वॉटर रेझिस्टन्स बॅग हवेत. मी जिथे राहते इथे वर्षातला 6 महिने म्हटलं तरी पाऊस असतो. हा आठवडी बाजार दर शनिवारी 9 ते 3 ह्या वेळेमध्ये असतो. सुपर मार्केटपेक्षा इथल्या भाज्यांच्या किमती जास्त आहेत थोड्या, पण ऑर्गॅनिक आणि फ्रेश भाज्या असल्यामुळे लोकांची मागणी देखील तितकीच आहे. ह्या ज्या ब्लूबेरी घेतल्या त्या $4.14 अशा मिळाल्या. तर इथं $1 किंवा 1 सेंटचं जरी सामान घेतलं तर त्याचं पेमेंट कार्डनं करू शकतो. म्हणजे सुट्टे पैसे द्या किंवा $1 शिल्लक नाही आहे त्याचं दुसरं घ्या असं काही नसते. जेव्हा मी प्रत्येक स्टॉलवरती व्हिडिओ करत होते तर तेव्हा पहिल्यांदा त्यांची परमिशन घेतली, कारण की इथं डायरेक्ट जाऊन कोणीही असं कोणाचा फोटो किंवा व्हिडिओ करू शकत नाही. तर प्रत्येक फार्मर्सकडून आणि त्या स्टॉल ओनरकडून छान रिस्पॉन्स मिळाला. काही फार्मर्सनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं, तर काहींनी मला लिंक पाठव असं सांगितलं. इथे पिझ्झा, पास्ता, नूडल्स, सँडविच असे फूड स्टॉल देखील आहेत, पण मी वडापाव आणि चहाचा स्टॉल मात्र मिस केला. Thank you.
प्लांट बेस्ड है, बटर्स ऑयल्स, एक्सोटिक बटर ऑयल्स. मैं ऑल ओवर द वर्ल्ड से सोर्स करती हूँ रॉ मटेरियल. सो थैंक यू. जेव्हा 6 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा अमेरिकेमध्ये आले आणि मी जेव्हा रिलेटिव्ज आणि फ्रेंड्सना कॉल करायचे तर त्यांचा पहिला प्रश्न असायचा की रोज तुम्ही जेवायला काय बनवता, म्हणजे पिझ्झा पास्ता बर्गर हेच खाता का? तर असं नाही आहे, आम्ही रोज वरण भात पोळी भाजी असं बनवतो. सो इथं कोणत्या भाज्या मिळतात आणि त्याच्या किमती काय आहेत हे दाखवण्यासाठीच मी हा फार्मर्स मार्केटचा व्हिडिओ बनवला आहे. लवकरच आपला इंडियन सुपर मार्केटचा देखील व्हिडिओ येणार आहे. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.